सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः, मामका पांडवाश्चैव किम् अकुर्वत संजय। संजया, कौरव आणि पांडव की जे या युद्धाच्या इच्छेनं एकत्र आले, त्यांनी या युद्धभूमीवर काय केलं? या प्रश्नामध्ये प्रश्न विचारत असताना धृतराष्ट्र पांडवांच्यासाठी पांडव असा शब्द वापरतो, परंतु कौरवांच्यासाठी कौरव हा शब्द न वापरता त्या ठिकाणी मामकाहा म्हणजेच माझे पुत्र असा शब्द वापरतो। आणि या मामकाहा या शब्दामधूनच सूचित होतं की या धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्येच माझे आणि पांडूचे पुत्र असा भेदभाव आहे। आणि म्हणूनच महाभारतीय युद्धाचं बीज हे बाहेर नसून दुर्योधनाच्याही मनामध्ये नसून हे बीज प्रत्यक्ष धृतराष्ट्राच्याच मनामध्ये आहे हेच भगवान व्यास सूचित करतात। आणि म्हणून मामकाहा याचा अर्थच माझे पुत्र। प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये हा ममत्वाचा भाव जन्मतःच असतो। आणि म्हणूनच जीवनभर मनुष्य माझ आणि परक या दोन वृत्ती सतत जोपासत असतो। या दोन वृत्तींच्या मधूनच मनामध्ये सतत अपपर भाव, अनेक प्रकारचे भेदभाव समाजामध्ये, विश्वामध्ये, कुटुंबामध्ये सतत निर्माण होत असतात। आणि भेदभाव ही असणारी भेदवृत्ती हेच समाजामधील, विश्वामधील सर्व भांडणांचं, सर्व वादांचं, नवे सर्व युद्धांचं आणि महायुद्धांचं मूळ बीज आणि मूळ कारण आहे। खरं तर वस्तुतः धृतराष्ट्रानं जीवनभर कौरव आणि पांडव यांना एकत्रितपणानं पाहिलं होतं। दुर्योधनानं पांडवांच्यावर केलेले सर्व अन्याय धृतराष्ट्रानं पाहिलेले होते। मग विषप्रयोग असेल, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न असेल, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग असेल, अशा अनेक प्रसंगांच्या मधून, द्यूताच्या प्रसंगामधून दुर्योधनानं पांडवांच्यावर अन्याय करून त्यांचा अनन्वित छळ केलेला होता। परंतु हे जाणून सुद्धा, जाणून बुजून धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये इतकं होऊनही सतत हीच अपेक्षा आणि इच्छा होती की माझ्या पुत्रानं म्हणजेच दुर्योधनानच राजा व्हावं, दुर्योधनाच्याच हातामध्ये सत्ता यावी, हे धृतराष्ट्राचं स्वप्न होतं। आणि म्हणूनच त्याच्या अंतःकरणामधला भाव मामकाहा या शब्दामधून सूचित होतो। याच ममत्वामुळं दुर्योधनाच्या भयंकर असणाऱ्या सर्व दोषांच्यावर, सर्व अन्यायांच्यावर धृतराष्ट्रानं राजा असून सुद्धा पांघरून घातलेलं होतं। आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारलाय, मामकाहा पांडवाश्चैव, माझ्या पुत्रांनी आणि पंडूच्या पुत्रांनी, पांडवांनी काय केलं? साहजिकच धृतराष्ट्र हा स्वतःच स्वार्थानं अंध झाल्यामुळं जन्मांध तर होताच, परंतु त्याचबरोबर तो बुद्धीनं सुद्धा अंध झालेला होता। म्हणून एकवेळेला व्यवहारामध्ये शरीरानं चर्मचक्षु नसणं हा मनुष्याचा दोष नाही, परंतु ज्या वेळेस मनुष्याची बुद्धी अंध होते, डोळस असून सुद्धा, दिसत असून सुद्धा ज्या वेळेस त्याच्या बुद्धीला चांगलं आणि वाईट समजत नाही,